नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीवरती. मित्रांनो, आपण जे आहे आरोग्य विभागासाठी जे तांत्रिक प्रश्न असतात, या तांत्रिक प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे. आजचा जो आहे आपला हा 6वा पार्ट आहे, संच 6 म्हणून. या अगोदर पण आपण 5 पार्ट जे आहे ते अपलोड केलेले आहेत, त्यावर पण महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहेत, जेणेकरून ते तुम्हाला नेहमीसाठी लक्षात ठेवायला उपयोगी होईल मित्रांनो. आणि या सिरीजमध्ये आपण जे आहेत आरोग्य विभागांतर्गत जे महत्त्वाचे पदं आहेत, जसे आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, औषध निर्माता, ANM, लॅब टेक्निशियन्स, या पदांसाठी जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न येत असतात, हे तांत्रिक प्रश्न आपण या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. तर पुढील व्हिडिओ पण तुम्हाला यावे असे वाटत असेल तर तुम्ही आपलं जे ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी चॅनल आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट पार्ट जेव्हा आम्ही बनवू त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे मित्रांनो, आरोग्य विभाग - अपडेट म्हणून, याला पण तुम्ही जॉईन व्हायचं आहे. तेथे तुम्हाला या व्हिडिओच्या PDF किंवा अजून तुम्हाला काही मटेरियल हवं असेल किंवा तुमचे काही शंका असतील त्यांचं पण निरसन केलं जाईल. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, टायफॉईड या आजारात मानवी शरीराचा कोणता अवयव प्रभावी होतो? तर टायफॉईड ज्या व्यक्तीला झाला त्या व्यक्तीचा जो आहे शरीराचा कुठला अवयव जो आहे तो प्रभावी होतो विचारलेला आहे. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, तो योग्य ऑप्शन कुठला आहे तर ऑप्शन B, फुफ्फुस. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2, कुष्ठरोगाची लागण प्रसार - या जीवाणूमुळे होते. तर कुष्ठरोग जो आहे तो कुठल्या जीवाणूमुळे होतो आहे आपल्याला विचारलेलं आहे. तर खाली जे आहे 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य ऑप्शन कुठला आहे तर ऑप्शन B, मायक्रोबॅक्टेरियम लेप्री. तर कुष्ठरोग जर विचारलो मित्रांनो, कुष्ठरोगाला आपण काय म्हणत असतो तर लेप्रसी म्हणत असतो, आणि ज्याचं रोगकारक जे आहे ते मायक्रोबॅक्टेरियम लेप्री. हा लेप्री आणि एलेप्रसी तुम्ही कनेक्ट करू शकता, याप्रमाणे तुम्हाला लक्षात ठेवायला मदत होईल मित्रांनो. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 3, ज्वर, खोकला, अशक्तपणा, श्वास लागणे, बलगम येणे आणि तुंकीमधून रक्त पडणे हे टिंबटिंबचे लक्षण आहे. तर खाली 4 आजारांचे नाव आपल्याला दिलेले आहेत, त्यापैकी कुठल्या आजारामध्ये जे आहे ते ज्वर असतो, खोकला येतो, अशक्तपणा वाटतो किंवा बलगम आणि थुंकीमधून जे आहे ते रक्त पडते, तर त्याचं योग्य ऑप्शन कुठलं होईल तर ऑप्शन A, क्षयरोग होईल मित्रांनो. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी असंसर्गजन्य रोग कुठला? तर खालीलपैकी आपल्याला असंसर्गजन्य रोग सांगायचा आहे. असंसर्गजन्य म्हणजे जो एका मार्फत दुसऱ्याला प्रसारित होत नाही असा. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, तर त्यापैकी कुठला आहे तर ऑप्शन A, रेबीज हा असंसर्गजन्य रोग आहे. रेबीज हा कुत्र्यामार्फत, ज्याला कुत्रा चावला हा त्यालाच होत असतो मित्रांनो. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 5, पांढऱ्या रक्तपेशींची निर्मिती शरीरात कोठे होते? तर पांढऱ्या रक्तपेशी आहेत आपल्या WBC आपण त्याला म्हणत असतो, किंवा बॉडीचे जे डिफेन्स सेल्स आपण ज्यांना म्हणू शकतो यांची निर्मिती. तर पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न 6, क जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय? तर विटॅमिन C जे आहे याचं शास्त्रीय नाव आपल्याला सांगायचं आहे, तर आपण काय म्हणत असतो त्याला. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, तर योग्य ऑप्शन कुठला आहे मित्रांनो तर ऑप्शन D, ॲस्कॉर्बिक ॲसिड. बाकी उरलेले 3 जे रेटिनॉल जे आहेत ते काय आहेत तर विटॅमिन A. रेटिनॉलला आपण विटॅमिन A म्हणत असतो. रायबोफ्लेविन जे आहेत ते विटॅमिन B2 आहे. त्यानंतर पायरिडॉक्झिन काय आहे तर पायरिडॉक्झिन आहे विटॅमिन B6, आणि ॲस्कॉर्बिक ॲसिड तर आपण बघितलं आहे विटॅमिन K. पुढील प्रश्न आहे प्रश्न 7, वांझपणा जीवनसत्वाच्या अभावी होणारा आजार आहे. तर वांझपणा असतो हा कुठल्या जीवनसत्वाच्या अभावी होतो मित्रांनो? खाली 4 जे आहेत 4 विटॅमिन दिलेले आहेत आपल्याला, तर योग्य ऑप्शन कुठला आहे तर ऑप्शन C, ई जीवनसत्वामुळे वांझपणा होत असतो. वांझपणा म्हणजे जे वंशदोष आपण ज्याला म्हणत असतो तो विटॅमिन E डेफिशियन्सीमुळे होत असतो. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 8, रातांदळेपणा या 2 रंगाबाबत विशेषत्वाने जाणवतो. रातांदळेपणा जो आहे तो 2 रंग जे आहे त्या रंगाबद्दल विशेषत्वाने जाणवत असतो आपल्याला विचारलं आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत तर त्याचं योग्य ऑप्शन कुठलं आहे तर ऑप्शन B, हिरवा व लाल या 2 रंगाबद्दल जो आहे रातांदळेपणा हा विशेषत्वाने जाणवत असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 आहे आपला, पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध टिंबटिंब याने लावला. तर पेनिसिलिनचा शोध कुणी लावला आहे
कलीचार ऑप्शन दिलेले आहे चार शास्त्रज्ञांची नावं, तर योग्य ऑप्शन आहे ऑप्शन डी अलेक्झांडर फ्लेमिंग। अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे मित्रांनो। अलेक्झांडर सर अलेक्झांडर फ्लेमिंगचे आहेत ज्यांनी महत्त्वाचे दोन शोध लावलेले आहे। एक तर आहे ते एन्झाईम लायसोझाईम, जे लायसोझाईम एन्झाईम आहे याचा शोध पण त्यांनी लावलेला होता 1923 आणि फर्स्ट अँटीबायोटिक पहिले अँटीबायोटिक जे आहे बेन्झाईल पेनिसिलिनपासून पेनिसिलिन जी जी म्हणतो आपण त्याला त्याचा पण शोध यांनीच लावलेला आहे। तो कधी 1928 लावलेला होता। तर हे महत्त्वाचे दोन शोध जे आहे ते सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेले आहेत। पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 10, गर्भाशयातील गर्भाचा विकास जाणून घेण्यासाठी कोणत्या किरणांचा वापर करतात। तर गर्भाशयातील जो गर्भ असतो याचा योग्य विकास होतो आहे की नाही होते, कुठलं अपंगत्व आहे का काय, हे सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी जे आहे ते कुठल्या किरणांचा वापर करतात। तर ऑप्शन 4 दिलेला आहे, तर योग्य ऑप्शन कुठला आहे ऑप्शन ए अल्ट्राव्हायलेट किरणांचा। पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 11, रक्तगटाचा शोध कोणी लावला। ते रक्तगट जे आहे मित्रांनो आपलं ब्लड ग्रुपचा शोध कोणी लावलेला आहे आपल्याला विचारलेलं आहे। खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, योग्य ऑप्शन कुठला आहे तर ऑप्शन क्रमांक सी लँड स्टेनर यांनी जो आहे तो ब्लड ग्रुपचा शोध लावलेला आहे मित्रांनो। 4 जे आहे आपले प्रमुख ब्लड ग्रुप आहे कुठले आहे तर ए बी आणि ओ। पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 12, पचनक्रिया दरम्यान प्रथिनांचे रूपांतर टिंबटिंबमध्ये होते। तर पचनक्रियेमध्ये जे प्रथिन आहे प्रोटीन जे आहे तर प्रोटीनचे रूपांतर कशामध्ये होतं आपल्याला विचारलेलं आहे। तर त्याचं योग्य ऑप्शन कुठलं आहे, खाली 4 ऑप्शन दिलेलं आहे, तर प्रोटीनचे रूपांतर जे आहे ते ऑप्शन बी अमिनो आम्लामध्ये होत असते मित्रांनो। पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 13, अन्ननलिकाचा हा भाग अन्नपचन याचे कार्य करीत नाही। तर अन्ननलिकाचा जो भाग आहे तो म्हणजे जो आहे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये येतो पण तो अन्नपचनाचे काम करत नाही असं विचारलेलं आहे आपल्याला। 4 ऑप्शन दिलेला आहे, तर तो कुठला आहे तर मोठ्या आतडी जे असते हे अन्नपचन क्रियेमध्ये भाग घेत नाही मित्रांनो, ते डायजेस्टिव्ह सिस्टीमचाच पार्ट आहे अन्ननलिकेचंच पार्ट आहे पण ते पचनक्रियेमध्ये भाग घेत नाही। का घेत नाही ते आपण बघू मित्रांनो, कारण जो आहे लार्ज इंटेस्टाईन जो आहे हा आपले जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे जे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा शेवटचा पार्ट आहे मित्रांनो लार्ज इंटेस्टाईन। आपले जे आहे तोंडापासून जे आहे आपले अन्नपचनाची क्रियेच्या सुरुवात होत असते, माउथ आहे स्टमच आहे त्यानंतर आपले पॅनक्रियाज आहे आणि स्मॉल इंटेस्टाईन आहे। स्टमकमध्ये काय तर आपलं अन्न हे साठत असतं आणि तिथून जे आहे ते पचनाची सुरुवात होत असते। स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पण जे बरेच अन्न आहे ते पचनाची क्रिया होत असते पण स्मॉल इंटेस्टाईन सोडल्यानंतर जो अन्न लार्ज इंटेस्टाईनमध्ये येतं ते निष्क्रिय अन्न असतं आपलं बाहेर टाकण्यासाठी जे असतं त्यामध्ये वॉटरचं ॲब्सॉर्प्शन होतं आणि जे निष्क्रिय अन्न असतं ते एनस थ्रू बाहेर टाकलं जातं मित्रांनो। ही जी आहे ही टोटल प्रोसेस आहे म्हणून लार्ज इंटेस्टाईन जे आहे ते पचनक्रियेत भाग नाही घेत, ते उत्सर्जन क्रियेमध्ये त्याचा रोल असतो। पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 14, नेत्रगोलातील द्रवाचा दाब अचानक वाढल्याने हा दृष्टिकोन होतो। तर नेत्रगोलातील जो आहे द्रवाचा दाब वाढल्याने कुठला दृष्टिदोष होतो, खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, तर काचबिंदू हा आजार होत असतो मित्रांनो नेत्रगोलातील दवाचा दाब वाढल्याने। तर हा आजार नसून म्हणजे आपले जे आहे डोळ्यांमध्ये काही बदल्स होत असतात त्या बदलामुळे जे आहे ते तो जे एक काचबिंदू टाईप होतो आणि डोळा जो आहे तो भुरकट भुरकट म्हणजे काचेसारखा दिसायला लागतो म्हणून त्याला काचबंदू हे म्हटलं जातं। त्याचं दुसरं नाव पण आहे त्याला जसं की ग्लॅगोमा म्हणतात किंवा कलामोनिया, हे सुद्धा त्याला काचबिंदूला नाव आहेत मित्रांनो। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, हिवताप टिंबटिंब प्रकारच्या डासाच्या मादीमार्फत पसरतो। तर हिवताप जो आहे मलेरिया आपण ज्याला म्हणत असतो तो टिंबटिंब प्रकारच्या डासाच्या मादीमार्फत पसरतो हे विचारलेलं आहे मित्रांनो। बऱ्याच वेळा आपलं गोंधळ होतो हे कशामुळे होतो आपण हे समजून जे आहे प्लाझ्मोडियम वायबॉक्समुळे होतो आहे आपल्याला माहीतच आहे पण हे त्याचं आन्सर नाही। आपल्याला काय विचारलं आहे कुठल्या डासच्या मादीमार्फत पसरतो म्हणजे प्रसार कुठल्या मार्फत तो होतो प्लाझ्मोडियम वायबॉक्समुळे पण त्याचा प्रसार जे आहे ते ॲनाफिलिस या प्रकारची जी डासांची मादीचा प्रकार आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर हिवताप झालेला आहे ती मादी जी आहे त्या व्यक्तीला चावून परत दुसऱ्या व्यक्तीला जर चावली
अशा प्रकारे जो आहे तो मलेरियाचा जो प्रसार होत असतो एकामार्फत दुसरीकडे. आणि जे याचा हिवतापाचा शोध कोणी लावलेला आहे, हिवतापात जंतूचा शोध, तर तो आहे अल्फ्रेड लॅवेरान यांनी लावलेला आहे 1980 मध्ये. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. हा जो प्रश्न आहे मित्रांनो, याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, शेवटचा प्रश्न आहे आपला. खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो आणि तुम्हाला याचा आन्सर येईलच. टिंबटिंब ही शरीर बांधणी करणारी पोषक द्रव्य आहे. तर शरीर बांधणीसाठी कुठल्या पोषक द्रव्याचा उपयोग होतो? खाली चार ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे पिष्टमय पदार्थ, 2 आहे मेद, 3 आहे जीवनसत्व आणि 4 आहे प्रथिन. तर खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो, याचं आन्सर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे जर तुमचा अभ्यास झालेला असेल तर. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करायचा आहे मित्रांनो. व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायची आहे, छानसे आपलं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे आणि शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही नेक्स्ट पार्ट अपलोड करत जाऊ त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.